दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। शहरात सध्या गोवंश तस्करी व गोमांस विक्रीचे प्रमाण चांगलेच वाढले। याच पार्श्वभूमीवर सातपूर पोलीस स्टेशन नाशिक शहराच्या गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली। अवैधरित्या तस्करी होणारे गोवंश जातीचे मांस पोलीस पथकाने जप्त केले। याबाबत अधिक माहिती अशी की सातपूर येथील ESI हॉस्पिटलच्या परिसरात गोवंश जातीच्या जनावरांचे कत्तल केलेले मांस विक्री करिता येणार असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती। त्या अनुषंगाने सदर ठिकाणी सापळा रचून पोलिसांनी आरोपी नामे अफरोज कुरेशी याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून एकूण 1,62,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। याबाबत अधिक माहिती पोलीस निरीक्षक सोहम माचरे यांनी दिली। पोलीस अंमलदार 16.05 गुंजाळ हे रात्रभाई कर्तव्याला होते, त्यांना खास बातमी मिळाली की हयात हॉटेलजवळ एक अल्टो कार गोमांस घेऊन येणार आहे, त्याप्रमाणे ते सापळा उभे होते, त्याप्रमाणे ती कार आली, त्यांना ताब्यात घेतलं, त्यांना विचारलं ते काय आहे काय नाही, त्यांनी उडवडी क्षेत्र देऊन पोलिसांना आणून कार वगैरे चेक केली असता त्याच्यामध्ये जवळजवळ 80 किलो गोमांस सापडलेलं आहे। त्यांना त्यांचं नाव विचारलं असतं, त्याचं नाव आहे अफरोज बिस्मिल्ला कुरेशी, वय 49 वर्ष, राहणार बागवानपुरा भद्रकाली असं त्यांचं नाव सांगितलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की भद्रकाली मार्केटवरून त्यांनी ते मटण विकण्यासाठी आणलं होतं, त्यांना ताब्यात घेतलेलं आहे, संपूर्ण जप्तीची कारवाई केलेली आहे। अशा प्रकारे गुंजाळ यांच्या चांगल्या बातमीमुळे आज गोवंशाची केस झालेली आहे। सातपूर परिसरात अशी कुठल्याही प्रकारची गोवंश वाहतूक होणार नाही याबाबत आम्ही स्वतः दक्षता घेत आहोत। आमच्या टीममार्फत कंटिन्यू कारवाया चालू आहेत, यापुढेही अशा कारवाया होत राहतील। सर, याच्यामध्ये हा मुद्देमाल होता त्याची किंमत काय होती? मुद्देमालाची किंमत जवळजवळ 80 किलो गोमांस आहे, त्याची किंमत 12,000 रुपये आहे आणि जी गाडी जप्त केलेली आहे त्याची 1,50,000 अशी किंमत आहे। एकूण 1,62,000 मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, पोलीस निरीक्षक सोहम माचरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे, पोलीस हवालदार दीपक खरपडे, अहिरे सागर गुंदाळ, भूषण शेजवळ, संभाजी जाधव, अनंत महाले, गायकवाड, प्रशांत पवार यांच्यासह पथकाने केले। दरम्यान या गोवंश तस्करीच्या घटना दिवसेंदिवस वाढत जात असल्याने पोलीस या सर्वांना आळा कसा घालणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक।